तर नमस्कार मित्रांनो फटाफट प्रेडिक्शनच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर आज मी याच्या अगोदर तुम्हाला निफ्टीचे एक सोपे साधे सोपे स्ट्रॅटेजी सांगितलं होतं तर आज तुम्हाला बँक निफ्टीचं एक स्ट्रॅटेजी सांगणार आहे ते पण एकदम सोप्या पद्धतीचं आहे पण त्यामध्ये तुम्हाला डिसिप्लिन फॉलो करावं लागेल मगच तुम्हाला त्यात रिझल्ट दिसतील ओके आणि असं नाही की भरपूरसे स्ट्रॅटजी आहेत मार्केटमध्ये पण तुम्हाला कुठल्या तरी एका स्ट्रॅटेजीला तुम्ही जर कंटिन्यू फॉलो केलात तर त्यात तुम्हाला रिझल्ट दिसेल भले त्यामध्ये स्टॉपलॉस काही हिटू नका कारण प्रत्येक गोष्टीमध्ये कुठलंही शंभर टक्के वर्क करत नाही स्ट्रॅटजी किंवा कुठल्याही ट्रिक्स वगैरे तशाच प्रकारे हा पण शंभर टक्के वर्क करणार नाही ओके म्हणून तुम्ही जर स्ट्रिक्टली फॉलो केला स्टॉपलॉस वगैरे हो तर तुमच्या होणाऱ्या मोठ्या लॉसपासून तुम्ही वाचू शकताय तर चला आजच्या या स्ट्रॅटजीला सुरुवात करूया सर्वात आधी सांगतो मी तुम्हाला हा बँक निफ्टीचा स्ट्रॅटजी आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे टाईम फ्रेम जे आहे ते पंधरा मिनटाचा टाइम फ्रेम घ्यायचा आहे ओके इथं वर बघू शकता तुम्ही टाईम फ्रेम पंधरा मिनिटाचं म्हणजे जे नवीन असतील जर बघत असेल व्हिडिओ हो। तर त्यांच्यासाठी सांगायचं म्हणजे काय पंधरा मिनटाचं टाईम फ्रेम म्हणजे हे जे सगळे कॅन्डल्स आहेत हे पंधरा मिनिटाचे टाइम फ्रेमचे कॅन्डल आहेत म्हणजे एक एक कॅन्डल हे पंधरा मिनिटाचं आहे ओके हे कुठलंही कॅन्डल घ्या तुम्ही सगळं पंधरा मिनिटाचे कॅन्डल आहेत टायमिंग म्हणजे पंधरा मिनटामध्ये हा कॅन्डल बन आहे तर अशा प्रकारचे कॅन्डल आहेत तर तुम्हाला याच्यामध्ये काय करायचं आहे सर्वात पहिल्या कॅन्डलला तुम्हाला मार्क करून घ्यायचं आहे आणि ते कॅन्डल कितीला किती पॉईंटचा राहायला पाहिजे ओके तर ते तुम्हाला सांगतोय ते कॅन्डल जवळपास ते कॅन्डल पहिला पंधरा मिनिटात जे कॅन्डल आहे मार्केट सुरू झाल्यानंतरनं ते कॅन्डल पहिला पंधरा मिनटाचं कॅन्डल दीडशे पॉईंट ते पावणे दोनशे पॉईंटचं कॅन्डल असायला पाहिजे जर याच्या पलीकडं जात असेल दोनशेच्या पुढं जर जात असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला ट्रेड घ्यायचा नाही आहे ओके तर हे पहिलं कंडिशन आहे ट्रेड घ्यायचं नाही आहे जर दोनशे पॉईंटच्या वरती जर मोठा कॅन्डल बनला म्हणजे जर मार्केट जरा समजा सुरुवातीलाच आता मार्केट म्हणजे ओपनिंग झाला सव्वा नऊ वाजता सकाळी नऊ वाजून पंधरा मिनटाचं आणि पहिलंच कॅन्डल जर एकदम दोनशे पॉईंटच्या वरती जर मोठा बनला तर आता इथं थोडक्यात तुम्हाला दाखवतो आहे तर आता हे बघा हे पंधरा मिनटाचं कॅन्डल आहे तर याचं सुरुवातीला इथून ते इथं वरपर्यंत ह्याचं जे पॉईंट आहे बघा पहिलं पंधरा मिनिटाचं कॅन्डल जवळपास दोनशे छत्तीस पॉईंटचा हा कॅन्डल आहे म्हणजे कुठला हा जो लाल कलर दिसतो तुम्हाला तर हा दोनशे छत्तीस पॉईंटचा कॅन्डल आहे इथं तुम्ही बघू शकता इथं तर या कॅन्डलला दोनशेच्या वरती जर गेलं तर अशा ठिकाणी तुम्हाला ट्रेड घ्यायचं नाही आहे ओके तर तुम्हाला काय करायचं आहे दोनशेच्या आतल्या कॅन्डलवरतीच तुम्हाला ट्रेड घ्यायचं आहे हे एक पहिलं स्ट्रिक्ट कंडिशन तुम्हाला ओके आणि दुसरं म्हणजे काय आता तुम्हाला सांगतोय स्टॉप लॉस एक नक्की फॉलो करायचं आहे आणि ते कसं करायचं आहे तर हे आजच्या दिवसाचं आहे इथं चालूवरच आहे जास्त खूप मागं जात नाही मी बॅक टेस्टिंगसाठी तर या ठिकाणी तुम्हाला ट्रेड मिळालेला नाही आहे तर तुम्हाला काय करायचं आहे इथं तुम्ही बघू शकता आता ओके okay, तर हे कॅन्डल कितीचं आपण याला पण मोजून आपण मग तुम्हाला सांगतो इथं तर हा कॅन्डल जो आहे आ, लाल कलर चा हा लाल कलरचा कॅन्डल तर इथून जर बघितलं हा कॅन्डल इथपर्यंत जवळपास किती एकशे पंधरा पॉईंटचं कॅन्डल आहे मग आपलं स्ट्रॅटेजी इथं काम करू शकतं व्यवस्थितपणे ओके okay, तर या ठिकाणी कसं आहे तुम्हाला तर सांगतो मी या ठिकाणी तुम्हाला ट्रेड कुठं घ्यायचं आहे जर पहिलं जे पंधरा मिनिटाचं कॅन्डल आहे त्याला तुम्हाला काय करायचं आहे मार्क करून घ्यायचं आहे तर इथं टूलमध्ये यायचं आहे मोबाईलमध्ये जर तुम्ही वापरत असाल तर मोबाईलमध्ये पण अशा प्रकारचे टूल असतात ओके टूल वारमध्ये यायचं हॉरिजेंटल लाईन घ्यायचं इथं एक क्लिक करायचं याला ओके तर हे झालं हायचं मार्क झालं हाय लेवलला मार्क करायचं आणि त्यानंतरनं याच्या लो लेव्हलला पण आपल्याला काय करायचं आहे मार्क करून घ्यायचं आहे ओके okay, तर अजून एक घेतो इथं खाली लो लेवलला मार्क करतो तर हे अशा प्रकारचे दोन मार्क केले आहे हे झालं हाय लेवल आणि हे लो लेवल म्हणजे एक प्रकारचं आता काय झालं इथे एक तयार झालं हे जे आहे वरचं आहे रेजिस्टन्स आणि खालचं जे आहे हे सपोर्ट आहे ओके तर हे सपोर्ट अँड रेजिस्टन्स आपल्याला अशा प्रकारे कळतं आहे तर आपल्याला आता काय करायचं हे ब्रेक करायचं वाढ बघायचं आहे अशा प्रकारचे भरपूर व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती मी प्रोवाईड केलेला आहे तुम्ही जर बघितलेलं नसेल नवीन असाल तर नक्कीच जाऊन बघू शकताय सगळ्याच प्रकारचे स्ट्रॅटेजीज तुम्हाला असे आपल्या चॅनलवरती बघायला मिळतील आणि पुढं पण अजून काही स्ट्रॅटेजीज येणार आहेत त्यासाठी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वात आधी सबस्क्राईब करून ठेवा ओके आणि या व्हिडिओला लाईक करून ठेवा मित्रांनो जेणेकरून मला मोटिवेशन मिळेल नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्यासाठी ओके तर या ठिकाणी काय होतं इथं बघा तुम्हाला काय करायचं आहे पहिलं कॅन्डलला आपण जे हाय लोला मार्क करून घेतलेलं आहे तर दुसऱ्यांदा आपल्याला काय करायचं आहे दुसरं कॅन्डल जे सुरू होतं आहे एक तर त्याचं क्लोजिंग व्हायचं वाट बघा ओके तर दुसरं कॅन्डल क्लोजिंग इथं आतमध्येच झालेलं आहे तर इथं आपल्या एंट्री बनणार नाही आहे ओके एंट्री बनणार नाही आहे जर तुम्हाला रनिंगमध्ये जर तुम्हाला म्हणजे मार्केट चालू असताना एकदम फास्टली सकाळी मार्केट कसं पंधरा मिनटात खूप मोवमेंट एकदम स्पीड असतो त्यामुळं कसं होतं टार्गेट पण तितका फास्ट आजी होतं किंवा लॉस बी तितकंच फास्ट आपलं म्हणजे हिट होऊन जातं स्टॉपलॉस पण ओके तर दोन्ही बाबी सांगतो मी दोन्हीकडनं सांगतोय ओके जर तुम्ही चालू मार्केटमध्ये मा फास्ट रनिंगमध्ये मा तुम्हाला घ्यायचं जमत असेल तर इथून तुम्ही ह्या लेवलला जर वरच्या साईडला क्रॉस केला तर तुम्ही सीईला जाऊ शकताय आणि जर खालच्या लेवलला जर ब्रेक केला म्हणजे हे जे दुसरं कॅन्डल आहे पहिल्या कॅन्डलला जर, जर वरच्या लेवलला ब्रेक केलं तर सीई घेऊ शकता इथं तुम्ही ओके आणि जर खालच्या लेवलला ब्रेक केलं तर इथं तुम्हाला लगेच पीई घ्यायचं आहे ओके okay, हा सांगा लागला मी चालू रनिंगमध्ये रनिंगमध्ये का सांगतोय कारण मार्केट इथपर्यंत वरपर्यंत आलं तिथून परत खाली येऊन इथं आतल्या साईडलाच क्लोज झालेला आहे ओके okay, जर रनिंगमध्ये घेतलात तर इथला इथं तुम्हाला सांगतोय मी याचा जो टार्गेट आहे तुम्ही खूप झाला एक तीस चाळीस पॉईंटचं एक टार्गेट ठेवू शकताय ओके तीस चाळीस पॉईंटचं एक टार्गेट तुम्ही धरून चालू शकता तीस चाळीस पॉईंट म्हटलं तर पण किती होतं तुम्हाला सांगतो आता मी जरी चाळीस पॉईंट तुम्ही अचीव केलं तर प्रीमियममध्ये ॲट द मनी किंवा इन्दमध्ये जर घेतलं तुम्ही ओके स्ट्राईक प्राईजला तर तुमचं वीस ना प्रीमियम वाढतं आहे याच्यामध्ये ओके तर जवळपास इथं आपण बघू शकता इथं आपल्याला एका लॉटमध्ये जर चांगलंच प्रॉफिट मिळत असेल ओके तर आपण लॉट जास्तीत जास्त घेऊन तुम्ही याच्यामध्ये चांगलं प्रॉफिट करू शकताय एका म्हणजे एका चाळीस पॉईंटमध्ये तुम्हाला वीस रुपये प्रीमियमनं वाढलं तरी खूप मोठी गोष्ट आहे जवळपास पाचशे रुपयाचं एका लॉटनं प्रॉफिट होत आहे ओके चाळीस पॉईंटनं धरलं तर ओके आणि एका लॉटनं जर पाचशे रुपये होत असेल तर तुम्ही जर पाच लॉट ते घेत असेल तर त्या ठिकाणी तुमचं दोन तीन अजार परंद आसा शकते। उड़े ते तीन हजारपर्यंत असं प्रॉफिट जाऊ शकतंय जेवढे लॉर्ड तुम्ही घ्याल त्याच्यावर डिपेंड आहे मी कुठल्याही प्रकारचा फोर्स तुम्हाला करत नाही ते तुमच्यावर डिपेंड आहे ओके मी हा व्हिडिओ फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबानं बनवत आहे तर तुम्हाला काय करायचं आहे चालू मार्केटमध्ये एंट्री मारायचं असेल तर इथून इथपर्यंत तुम्हाला आता थोडक्यात दाखवतो हे पॉईंट किती आहेत तुम्हाला जे कंडिशन सांगितलं चाळीस पॉईंटचा जर तुम्ही इथून एंट्री केलात म्हणजे हा लाल कॅन्डलला दुसरा कॅन्डल काय केलं पंधरा मिनटाचं लाल ला कॅन्डल बनलेलं ला आहे दुसरा कॅन्डल काय केलं मार्केटमध्ये चालू मार्केटमध्ये जर तुम्ही एंट्री केलं इथून एंट्री केलं सीला तर इथून इथपर्यंत इत पहिला कॅन्डल गेलेला के आहे जवळपास तेहतीस पॉईंटचं कॅन्डल ओके मग त्यानंतरनं काय केलेलं मार्केटनं पुन्हा डाऊन साईडला मुवमेंट केलेलं आहे ओके तर पुन्हा डाऊन साईडला मुवमेंट केलं आणि या ठिकाणी येऊन क्लोज केलं अजून इथून परत वरच्या साईडला गेलेलं आहे तुम्ही जर वेट केलात तर स्टॉपलॉस याच्यामध्ये काय लावायचं आहे ते तुम्हाला आता सांगतोय तर स्टॉपलॉस याचं कंडिशन कसं आहे हा जो पहिला पंधरा मिनटाचा कॅन्डल असतो ओके जवळपास एक शंभर दीडशे पॉईंटचं जर कॅन्डल राहायला दीडशे पॉईंटचा समजून चालू आहे तर इथं एज अ सेंटर लेवल जे असणार ला आहे पंच्याहत्तर पॉईंटचा तर आपल्याला पंच्याहत्तर पॉईंटचा आपल्याला स्टॉप लॉस लावायचं आहे तुम्हाला वाटेल की पंच्याहत्तर पॉईंट खूप मोठं स्टॉपलॉस होत आहे तर मी काय असं फोर्स करत नाही आहे हे स्ट्रॅटेजीचं म्हणजे पद्धतच अशा प्रकारे आहे की इथं पंच्याहत्तर पॉईंटचा तुम्हाला स्टॉप लॉस घ्यावंच लागेल ओके आणि इथं कदाचित कधी होतं क काय होतं माहीत आहे या ठिकाणी मार्केट पण ट्रॅप करायचं तुम्हाला माहीत असेलच मार्केट काय करतं खाली आलं ट्रॅप केलं आणि इथून आपसाईडलाच चांगलं फार मुवमेंट दिलेलं आहे ओके तर या ठिकाणी इथे एक लॉस हिट झाला पण असं समजूया किंवा हिट व्हायच्या हो अगोदर जर तुम्ही इथंच बघितलात ओके okay. तर या ठिकाणी चालू मार्केटमध्ये एंट्री केला आणि इथपर्यंत जर गेलात तुम्ही एक तीस चाळीस पॉईंटचा तीस आणि चाळीस पॉईंट सांगितलं पण इथं त्यात तीस पॉईंटचा तुम्हाला एक टार्गेट भेटलेला आहे जवळपास तुमचं पंधरा रुपयानं प्रीमियम वाढलेला आहे जर तीस पॉईंट किंवा चाळीस पॉईंट हे फिक्स टार्गेट तुम्ही जर मिनिमम ह्याला तुम्ही स्काल्पिंग समजून जरी ट्रेड केलं तर तुमचं चांगलं फार प्रॉफिट या ठिकाणी होऊ शकता ओके तर इथं तुम्ही एक तीस तेहतीस पॉईंटचं जर तुम्ही टार्गेट घेतलं तर इथं पण तुम्हाला प्रॉफिट होईल एका लॉट मग तुम्हाला आरामशीर दीड ते दोन हजार रुपये मिळेल आणि जास्तीत जास्त एका लॉट मग सॉरी पाचशे पाचशे रुपये तुम्हाला प्रॉफिट होईल आणि तसं जर तुम्ही लॉट जास्तीनं बाय केलं जास्त लॉट घेतला तर तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट या ठिकाणी बघायला भेटेल ओके तर आता हे तर झालं पहिलं कंडिशन तुम्हाला ह्या पहिल्या कॅन्डलचं अर्धा सेंटरला लावायचं आहे स्टॉप लॉस किंवा दुसरा स्टॉप लॉस लावण्याचं पद्धत म्हणजे काय जिथून पण तुम्ही एंट्री कराल समजा इथून तुम्ही कॉल बाय केला कारण वरच्या साईडला गेला म्हणून जर मार्केट खालच्या साईडला डाऊन साईडला जर ब्रेक केला असत तर तुम्ही काय केलं असतं इथं पुट बाय केलं असतं म्हणजे पीई बाय केलं असतं कुठून पण बाय करा वरून बाय केला तर या ठिकाणी एक पन्नास पॉईंटचा लॉस लावा खालून गेला तर या ठिकाणी एक पन्नास पॉईंटचा लॉस लावा एक तर कॅन्डलच्या अर्ध्या लेव्हलला तर तुम्ही स्टॉपलॉस फॉलो करू शकताय अशा प्रकारचं ओके किंवा इथं पन्नास पॉईंटचं इथं स्टॉपलॉस होत आहे आणि हे म्हणजे हे पंच्याहत्तर पॉईंटचं आहे मधलं लेवल तर पन्नास पॉईंट लावा इथं वरती तर आणि जर खाली ब्रेक केला तर इथं वरच्या लेवलला इथं एक पन्नास पॉईंटचा लॉस तुम्ही लावून चालू शकताय स्टॉपलॉस तुमच्यावर डिपेंड आहे तुम्ही कुठल्या पद्धतीनं तुम्हाला कसं एकदम सोपं वाटतं त्या हिशोबाने तुम्ही स्टॉपलॉस लावू शकताय ओके आणि चालू मार्केटमध्ये एक तीस पॉईंट तो टार्गेट गेस केलं तर आरामशीर तुम्हाला इथं हे पण भेटू शकता आणि इथं पण बघा तुम्ही इथं पण काय झालं आहे थोडक्यात इथं बघू शकता इथं पंधरा मिनटाचं कॅन्डल आता ते तुम्हाला सांगतो आता हे पण बघा इथं पंधरा मिनटाचं कॅन्डल आहे लाल कलरचा इथून इथपर्यंत आता पंधरा मिनिटाचं कॅन्डल जवळपास एकशे अठ्ठावन्न ते एकशे साठ पॉईंटचं कॅन्डल आहे मग नक्कीच आपलं इथं पण एंट्री बनणार आहे तर स्टॉपलास आपलं हे राहणार आहे सेंट्रल लेवलचा ओके तर या ठिकाणी त्याच्या अगोदर या लेवलच्या खाली जर गेला इथं खाली गेला तर इथून इथपर्यंत गेलेला आहे मार्केट इथून पुन्हा काय केलं मार्केट अपसाईडला मुवमेंट केलं आहे मग जर तुम्ही चालू मार्केटमध्ये जर एंट्री मारलात तुमचं जर तेवढं नवीन असेल तर तुम्हाला चालू मार्केटमध्ये एंट्री मारता येत नाही जे जुने झाले आहेत ज्यांना ट्रेड करायचं एकदम परफेक्टली माहीत आहेत तर ते लोक रनिंगमध्ये पण एंट्री करू शकत आहे जर तुम्ही इथून एंट्री घेतलात पुटमध्ये या लाल कलरच्या कॅन्डलला ओके तर सर्वात आधी काय करतो याला अगोदर इथून काढतो याच्या हाय लेवलला आणि लो लेवलला ब्रेक ह्याला लावतो ओके तर हे लाईन ही हाय लेवलला इथं लावलेलं ला आहे मार्क केलं आहे आणि हे इथं लो लेवलला ओके तर या ठिकाणी काय केलं आहे इथं ब्रेक केलं केलं केला तुम्ही इथंच एंट्री केलात पीईमध्ये पीई साईडला तर तुम्ही इथं बघू शकता इथून इथपर्यंत इथून ओके इथून पीईमध्ये एंट्री इत्परंथ, केलं इथपर्यंत ओके okay, तर जवळपास त्र्याऐंशी पॉईंट आहे आणि मी तुम्हाला काय सांगितलं होतं हे त्र्याऐंशी पॉईंट नाही तर तुम्हाला एक तीस ते चाळीस पॉईंटचं एक टार्गेट धरून चालायला सांगितलं होतं पण इथं त्र्याऐंशी पॉईंट पूर्ण मिळालेले आहेत तर तुम्ही तीस चाळीस पॉईंटला इथं मधनच जर एक्झिट केलात ओके okay, तर आता तुम्हाला दाखवतो आहे इथपर्यंत त्र्याऐंशी पॉईंटचं टार्गेट इथपर्यंत आहे तुम्ही इथंच जर चाळीस पॉईंट घेऊन एक्झिट केलात तर तुम्ही एकदम समाधानी ट्रेडमध्ये सक्सेसफुली राहाल ओके तर ही एक कंडिशन तुम्हाला एक तर तुम्हाला सांगितलेलं आहे लॉस कसा लावायचं आणि स्टॉपलस याचा हा जो आहे दीडशे पॉय एकशे साठ पॉईंटचा आहे तर जर सेंटरमध्ये म्हटलं तर ऐंशी पॉईंटचा लॉस किंवा पन्नास पॉईंटचा लॉस तुम्ही या ठिकाणी प्लेस करू शकताय स्टॉप लॉसचे दोन पद्धत आणि टार्गेट तीस ते चाळीस पॉईंट धरून चाललं तरी चालतंय आहे ओके आणि तुम्ही जर एस ए असं ट्रेल करत गेला या ठिकाणी जर मार्केट इथून खालीच गेलं तर तुम्हाला खालचे पण टार्गेट बघायला भेटू शकतात ओके okay, तर हे तर झालं आता चला अजून एक दोन तीन तुम्हाला उदाहरण देतो जास्त काय दाखवणार नाही आहे कसं जास्त जर दाखवत बसलं तर तुम्ही पण ही गोष्टी बघू शकताय पण मी दाखवत बसला तर व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुम्हाला पण बोरिंग होईल ओके आणि आता इथं पण बघा इथं पण तुम्हाला वाटतं की एक छोटंसं आहे म्हणून ओके okay, तर हा जर कॅन्डल बघितला हा लाल कलरचा कॅन्डल तर इथून काय केलं इथपर्यंत बघितलं हे कॅन्डलचं साईज काय एकशे सत्तर पॉईंटचं जवळपास आहे म्हणजे या कॅन्डलचं पण आपली एंट्री बसणार आहे ओके तर या कॅन्डलच्या इथून आता ह्याच्या लोला मार्क केलेला आहे ओके आणि ह्याच्या हायला आता मार्क करून घेतो हाय लेवलला ओके तर याच्यामध्ये बघा आता हे पण एक सत्तर पॉईंटचं कॅन्डल आणि ह्याचं इथून पोटमध्ये म्हणजे इथं क्लोज झालं आहे इथून जर एंट्री केलं आता दुसरं एक सांगतो तुम्हाला एक तर रनिंग मार्केटमध्ये एंट्री करा किंवा कॅन्डलला क्लोज होऊ द्या एक तर वरच्या साईडला क्लोज होऊ द्या किंवा इथं खालच्या साईडला आता हे लाल कलरचं कॅन्डल कुठं इथं खाली क्लोज झालं आहे मग समजा तुम्ही इथून जरी एंट्री मारलात फूटमध्ये तर स्टॉपलॉस आपल्या इथं पन्नास पॉईंटचा इथं तर लावा तुम्ही पाठीमागं ओके किंवा इथे सेंटर लेवलला हा जो कॅन्डल आहे हॅमरचा है, जो लाल कलर पहिला कॅन्डल त्याच्या सेंटरमध्ये लावा मार्केटनं काय केलेलं आहे स्टॉपलॉसच्या जवळ आलेलंच नाही आहे हा कॅन्डल इथपर्यंतच येऊन इथून पुन्हा रिवर्स खालच्या साईडला इथपर्यंत आलेलंच आहे ओके तर इथून मार्केट जसं तुम्ही बघू शकता इथं हा हिरवा कॅन्डल पण इथपर्यंत आलेला आहे जर तुम्ही इथून एंट्री केलात ओके इथून क्लोज झाल्या ठिकाणी इथून पण एंट्री केल्यात इथून इथपर्यंत बघू शकता पन्नास पॉईंटचं टार्गेट आहे ओके okay, मी, तुम्हाल तुम्हाल मी तुम्हाला किती सांगितलं तीस ते चाळीस पॉईंट जरी आपण रनिंग मार्केटमध्ये जरी एंट्री केलं तरी पण काय हरकत नाही तुम्हाला जमत असेल तर किंवा जमत नसेल फास्ट एंट्री आणि एक्झिट करायचं तर तसल्या ठिकाणी ट्रेड अवॉइड करा ज्या ठिकाणी क्लोज होत आहे त्या ठिकाणी तुम्ही एंट्री करा तिथून इथपर्यंतच बघा हे पूर्ण पन्नास पॉईंटचं टार्गेट आहे मी तुम्हाला सांगितलेलं परत एकदा सांगतो आहे तीस ते चाळीस पॉईंट आपलं डिसिप्लिनिंग एक टार्गेट ओके तुम्ही परफेक्टली ट्रेडमध्ये याच्यामध्ये सक्सेस होचाल चाल तर हे डिसिप्लिन पाळलं तर एक तर तुम्ही काय करा रनिंग मार्केटमध्ये चालूवर जर कॅन्डल जात असेल आणि वरनं पुन्हा क्लोज खाली जर होत असेल तर चालू मार्केटमध्ये तुम्ही एवढं टार्गेट अचीव्ह हो करू शकताय किंवा अशा ठिकाणी क्लोज झाला तर तिथून इथल्या इथपर्यंतच इत तुम्ही बघू शकता चार्टमध्ये तुम्हाला छोटंसं वाटतंय ते साईज पण आत्ता तुम्ही आपण बघितलेलं आहे की पन्नास पॉईंटचा टार्गेट आहे तो ओके तर या ठिकाणी पण बघा इथं काय झालं आहे क्लोज झालेलं नाही आहे तर इथं बघू शकता तुम्ही आता इथं तर इथं हे पहिलं पंधरा मिनटाचं कॅन्डल तर अगोदर तर याचं साईज बघूया आपण हा कॅन्डल किती पॉईंटचा आहे तर इथून बघितलं तर इथपर्यंत आता हे किती दोनशे छप्पन पॉईंट तर हे कॅन्डल दोनशे छप्पन पॉईंटचं चा, छप्पन पॉईंटचं कॅन्डल आहे तर या ठिकाणी ट्रेडला अवॉइड करायचं आहे ट्रेड अजिबात घ्यायचं नाही आहे मी तर एकदम क्लिअरली सांगतोय तुम्हाला इथून भले मार्केट खाली गेला असेल मुवमेंट दिला असेल पण मी तुम्हाला सजेस्ट करत नाही आहे तर आता हे कॅन्डल बघूया हे किती किती पॉईंटचं आहे कॅन्डल हा इथून लावला तर इथपर्यंत बघितला हा पण जवळपास दोनशे पस्तीस पॉईंटचं कॅन्डल आहे इथं पण ट्रेड अवॉइड करायचं आहे पण तुमची मर्जी आहे तुम्ही कसं पण हे करू शकताय जर पंधरा मिनटाच्या ब्रेकनंतर पण तुम्ही एंट्री केला तर इथून मार्केट गेलेलंच आहे पण या स्ट्रॅटेजीनुसार मी तुम्हाला सजेस्ट करत नाही आहे ओके की इथं तुम्ही एंट्री करा म्हणून ओके okay, कारण हा पण खूप मोठा पॉईंट आहे आणि त्यानंतर बघा मी असं म्हणत नाही की डेली तुम्हाला हा स्ट्रॅटेजी प्रॉफिट देईलच असं म्हणत नाही आहे कारण कुठलंही असं स्ट्रॅटेजी नाही आहे की तुम्हाला ते डेली प्रॉफिट देईल तसं कुठलं असलं तर कमेंट करून नक्की सांगा मी ही स्ट्रॅटेजी सोडतो माझे तुमच्या स्ट्रॅटेजीला नक्कीच फॉलो करेन ओके okay, तर हे पहिला पंधरा मिनटाचं हे लाल कलर कॅंडल तर आता हे साईज बघूया दोनशे सत्तेचाळीस पॉईंटचा साईज ओके तर हे पण आपल्याला अवॉइड करायचं आहे जेव्हा जेव्हा कॅन्डल जर मोठे बनतात त्या ठिकाणी आपल्याला त्याला सोडूनच द्यायचं आहे अशा ठिकाणी आपण ट्रेड नाही घेतलं आपलं प्रॉफिट नाही झालं तरी काय हरकत नाही आहे पण लॉस होता कामा नाही आहे कुठल्याही परिस्थितीत ओके तर आता या ठिकाणी बघा हा कॅन्डल कितीचा हॅमर कॅन्डल इथून बघू शकता इथं तर इथून इथपर्यंत जवळपास एक दोनशे पॉईंट्स आहे जर जवळपास एक दोनशेच्या जवळपास असेल तर ठीक आहे काय हरकत नाही आहे आता इथून कसं होऊ शकतं मार्केट इथे एक सपोर्ट लेवल आहे मार्केट इथून येऊन असं आप साईडला पण मुवमेंट करू शकतं पण मार्केट या दिवशी काय केलं आहे सपोर्ट तोडून खालच्या साईडला मुवमेंट केलं आहे मार्केट क्रॅश झालेलं आहे त्या दिवशी ओके तर अशा ठिकाणी असं टार्गेट मिळू शकतं आहे पण दरवेळेस असं मिळणं शक्य नाही ओके okay, तर कॅन्डल खूप मोठा असेल तर त्या ठिकाणी ट्रेडला अवॉइड करा नक्कीच तुम्हाला मी सांगितलेलं पूर्ण इन्फॉर्मेशन समजत असेलच तर या ठिकाणी बघा हा पण तीनशे एकवीस पॉईंटचा हा कॅन्डल आहे तर असल्या ठिकाणी आपल्याला एंट्री करायचंच नाही आहे ओके okay, जर दोनशेच्या आत असेल तर आता हे पण कॅन्डल बघा इथून इथपर्यंत तर तीनशे पॉईंटचं कॅन्डल तर अशा कॅन्डल्समध्ये तुम्ही ट्रेड अवॉइड करणंच तितकंच म्हणजे चांगलं होईल ओके तर या ठिकाणी तरी तर ट्रेड मिळालंच नाही आहे कारण इथं क्लोजिंग जे वरच्या साईडला झालं आहे या ठिकाणी बघू शकता तुम्ही इथं या ठिकाणी दुसरं कॅन्डल इथंच क्लोज झालं आहे आणि तिसरं पण इथंच झालं आहे तर जास्त त्याच्यात तुम्हाला प्रॉफिट दिसणार नाही आहे ओके तर जर तुम्ही स्ट्रिक्टली स्टॉप लॉस फॉलो केलात तर तुमचा ट्रेड मोठं लॉस होण्यापासून वाचू शकताय तर आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता इथं ओके थोडंसं याला चार्टला मोठं करतो आहे स्ट्रॅटेजी डेली तुम्हाला प्रॉफिट देणार नाही मित्रांनो हे तुमच्या डोक्यात ठामपणे म्हणजे लक्षात ठेवा तुम्ही विसरू नका या गोष्टीला ओके अजून परत कुठलं मी गोष्ट पॉईंट सांगितलेलं नाही अशा प्रकारे होऊ नये आता ये लाल कलर से पास एक से एक हे लाल कलरचं कॅन्डल इथून इथपर्यंत बघितलं आहे जवळपास एकशे तेरा पॉईंटचं एकशे अकरा पॉईंटचं कॅन्डल आहे तर आपलं स्टॉपलॉस जे राहणार आहे या ठिकाणी राहणार आहे एंट्री कुठं राहणार आहे या ठिकाणी जर तुम्ही एंट्री केलात तर इथून इथपर्यंत गेलेलं आहे मार्केट वरच्या साईडला म्हणजे हा, कसा हा आता कसा प्रकारचा आहे हा कॅन्डल आता थोडक्यात तुम्हाला एक काढून सांगतो आता इथनं थोडक्यात आता ह्याला सरकावतोय आता तर आता इथं बघा इथं काय झालेलं आहे या ठिकाणी हा लाल कलरचा आहे हाय लेवल आणि लो लेवल दोन्हीला मार्क केलं आहे कॅन्डल एक तर रनिंगमध्ये एंट्री करा म्हणलं किंवा क्लोज झाल्यावर आता हिरवा कॅन्डल कुठं इथं वरच्या साईडला क्लोज खाली कुठं झालं आहे क्लोज झालेलं नाही आहे ओके खाली क्लोज झालेलं नाही आहे म्हणून वरच्या साईडला क्लोज झाला आहे इथून इथपर्यंत जरी घेतलात तुम्ही टार्गेट तर ते खूप मोठं होतं आहे पण आपल्याला तिथपर्यंत जायचं नाही आहे आपल्याला काय करायचं आहे हे बघा सांगतो इथून एंट्री कॉलमध्ये तर इथून इथपर्यंत हे एकशे दोन पॉईंटचं टार्गेट आहे पण आपल्या समाधानाचं गोष्ट ते अजून पण पुन्हा एकदा ड्रॉ करूनच सांगतो आहे म्हणजे तुमच्या डोक्यात ठामपणाने हे बसू द्या तीस चाळीस पॉईंटचा टार्गेट जे की तुमचं इथून ते इथपर्यंतच असणार आहे बाकी मार्केट किती का जाईना का वर आपल्याला त्याच्याशी काय देणं घेणं नाही आहे ओके okay, तुम्ही हे स्ट्रिक्टली डिसिप्लिन फॉलो करा म्हणजे मोठा लॉसपासून तुम्ही वाचू शकाल माझं तर एवढंच सजेस्ट आहे तुम्हाला बाकी तुमची मर्जी तुमचं एक स्वतःचं एक आहे नक्कीच करा त्याच्यानंतरच तुम्ही ट्रेड करा ओके मी कुठल्याही प्रकारचा फोर्स करणार नाही आहे तर फोर्स म हे तुम्हाला फक्त एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबाने तुम्हाला हे सांगतो आहे मी ओके तर आता हे पण बघू शकता हे जवळपास एक दोनशेच्या आतमध्येच एक कॅन्डल आहे याच्यानंतरनं आता बघू शकता तुम्ही इथं क्लोज झाल्यानंतरनं क्लोज झाल्यानंतर इथं एंट्री घेऊ शकता तुम्ही ओके इथं एंट्री घेऊ शकता तुम्ही क्लोज झाल्यानंतरनं इथून मार्केट चांगलाच मुवमेंट वरच्या साईडला दिलेला आहे तुम्ही बघू शकताय ओके आणि याचा स्टॉप लॉस जर इथं मध्ये लावला सेंटरला आता एक थोडक्यात सांगतो तुम्हाला आता इथं लॉंग पोझिशन ओपन करतोय आता इथून जर एंट्री मारलात तुम्ही इथून जर एंट्री मारलात तर इथं लॉस ट्रेल जरी करत गेलात तुम्ही ओके तर इथपर्यंत मार्केटनं एंट्री म्हणजे इथं प्रॉफिट दिलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं आणि लॉस कुठं राहणार आहे पहिल्या कॅन्डलच्या सेंटर लेवलला ओके तर या ठिकाणी बघू शकता पहिलं कॅन्डलचं सेंटर लेव्हल या ठिकाणी आहे आपलं स्टॉपला हीड झालेलं नाही आहे तर पहिलं कॅन्डलचं सेंटर लेवल स्टॉप स्टॉपलस राहणार आहे आणि तो वरच्या साईडला बघू शकता तुम्ही मुवमेंट खूप मोठं जवळपास चारशे सतरा पॉईंटचा मुवमेंट आणि एकशे एकोणीस पॉईंटचा स्टॉपलॉस आहे ओके पण इतका जे आपल्याला अपेक्षा करायचं नाही आहे स्टॉपलॉस पण लावायचा तुम्हाला तीस ते चाळीस पॉईंटचा स्टॉपलॉस आणि टार्गेट पण तेवढंच ठेवून तुम्हाला कंडिशननं चालायचं आहे ओके नक्कीच मित्रांनो हा स्ट्रॅटेजी तुम्हाला जर आवडलेला असेल तर स्वतःचा याच्यावरती एक अॅनालिसिस एक नक्कीच रिसर्च करा ओके कारण मी असं सांगत नाही की मी सांगेल ते मार्केटमध्ये होतं असं कुठल्याही प्रकारचं होणार नाही आहे किंवा कोणी का सांगे नका अशा प्रकारचं होणार नाही आहे कारण एक प्रकारचं ते भविष्याणीच त्याला समजलं जातं ओके आणि भविष्यवाणी आपल्याला माहीत नसतं की काय होईल म्हणून म्हणून कसं आहे फक्त अंदाजे मार्केटमध्ये आपल्याला हे बघून एक स्वतःचं एक थोडं ॲनालिसिस आणि स्वतःच थोडं डोकं लढूनच मार्केटमध्ये ट्रेड करावं लागेल माझं एज्युकेशनल पर्पजच्या हिशोबानं तुम्हाला सांगायचं बोलायचं व्हिडिओमध्ये दाखवायचं प्रयत्न चालू असणार आहे त्याच्यानंतर तुमचा स्वतःचा एक रिसर्च ॲनालिसिस करूनच तुम्ही याच्यामध्ये ट्रेड करा तुमच्या चा, जबाबदारीनं ओके तर चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि येणाऱ्या चॅनलला सबस्क्राईब करून त्या पुढचे येणारे व्हिडिओ बघण्यासाठी ओके तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय थँक्यू सो मच